बरोबर आहे. पण आपण आता जे बोलतोय की तुम्ही आता म्हणालात की सुजाण पालकत्व हा एक फार मोठा रोल आपण भारतामध्ये बघतो. परदेशात सुदैवाने किंवा दुर्दैवाने परिस्थिती अशी असते की 18व्या वर्षी साधारण मुलं 18 वर्षाच्या नंतर आई वडिलांच्याकडे राहतच नाहीत, तेव्हा त्यांना वेगळ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं. आज एवढं चांगलं पालकत्व उपलब्ध असूनही आर्थिक, शारीरिक, बौद्धिक ह्या सगळ्या आव्हानांना तरुण खूप वेगळ्या पद्धतीने सामोरं जाताना दिसतोय. तर हे सामोरं जात असताना पालकत्वाचं एक, ज्याला आपण म्हणतो ना, त्याला पालकत्वाने पंगू तर करून ठेवला नाहीये ना, किंवा त्या काठ्या केव्हा द्यायच्या आणि केव्हा सोडवायच्या ह्याच्यावरती त्याची आव्हानं किती अवलंबून असतील? फारच इम्पॉर्टंट आहे. लहान मुलांना आपण चालायला कसं शिकवतो? तो जेव्हा चालत खरा नसतो तेव्हा आपण त्याला म्हणतो की आपण तो नुसता उभा राहिला जरी एकदा तरी आपण म्हणतो सुट्टा उभा राहिला आम्ही नाही पाहिला. त्याच्यानंतर त्यांनी पहिली काही पावलं टाकली की आपल्याला असं वाटतं की तो चालायलाच लागला. वी आर चिअर लीडर्स, यु नो, आपण त्याचं कौतुक करत असतो आणि जे घडणार आहे पुढे त्याला आपण त्याची साथ देत असतो त्याला. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी काय होतं की आपल्याला असं वाटतं की आता झालं, आता तो त्याचा काही गोष्टी करायला लागेल. तसं नसतं. आणि एस्पेशली इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये अनलाईक इन US मुलं खूप जास्त डिपेंडेंट असतात आणि पालकांना ते बऱ्याचदा कळत नाही की ते मुलं तुमच्यावरती किती डिपेंडंट आहे आणि कशाकरता डिपेंडंट आहे. खाऊ आणून देण्याकरता डिपेंडंट आहेत असं नाही फक्त, तर त्यांना ज्या अडचणी येत आहेत मित्रमैत्रिणींच्या बरोबर, यु नो, टीचर्सच्या बरोबर, त्याच्यामध्ये त्यांनी असणं बरोबर असणं खूप गरजेचं आहे. तर तेव्हा आव्हानं जी आहेत ती जेव्हा तुम्हाला त्या मुलांना पालकांची गरज असते तेव्हा मुलांना असं वाटतं की पालकांना बऱ्याचदा वाटतं की आता ते स्वतःच्या स्वतः गोष्टी करतील. आणि ठराविक वेळेनंतर जेव्हा पालकांना असं वाटतं की आता मुलांनी माझं ऐकावं तेव्हा ती खूप पुढे गेलेली असतात.